नमस्कार, आपल्यासोबत आहे उरण शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर। उरणमध्ये प्रचाराची रणधुमाळी कशी सुरू आहे हे आपण आज संतोष ठाकूर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ठाकूरजी, प्रबोधन मीडियामध्ये स्वागत आहे। जय महाराष्ट्र। लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे, उरणमध्ये प्रचाराची रणधुमाळी कशी आहे, कशा पद्धतीने प्रचाराला गती आलेली आहे, काय सांगा? लोकसभेची रणधुमाळी निश्चितपणे चालू झालेली आहे, परंतु अद्यापपर्यंत उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। पण तरीसुद्धा आमचे जे उमेदवार आहेत, संभाव्य उमेदवार जे पक्षाने डिक्लेअर केले आहेत, ते विद्यमान खासदार आहेत श्रीरंग आप्पासाहेब बारणे यांची एक प्रचार फेरी पूर्ण उरण तालुक्यामध्ये पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि RASP कार्यकर्ते यांचा एक मेळावासुद्धा येत्या 2 दिवसापूर्वी संपन्न झाला आणि चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या मेळाव्याला मिळाला। पुढची रणनीती कशी असेल? पुढची रणनीती आता उद्याच आमची एक बैठक होते युतीची, आणि त्याच्यामध्ये आमचे सन्माननीय आमदार मनोज भोईर आणि विद्यमान जिल्हा प्रमुख शिवसेनेचे आणि भारतीय जनता पार्टीचे महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली सध्या प्रचाराची रूपरेषा ठरलेली आहे, आणि उद्या एकदा पूर्ण उरण तालुक्याची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्याच्या नंतर गावनिहाय प्रचाराला सुरुवात होईल। फेस टू फेस प्रचारात नेमकी गनिमा कावा कोणता असणार, या प्रचाराचं वैशिष्ट्य कोणतं असणार, कोणता गनिमा कावा असणार? नाही, या प्रचाराचं खास वैशिष्ट्य म्हणजे गनिमी कावा असं काहीच नसणार। याचं कारण पण तसं आहे की गेले 5 वर्षापूर्वी आम्ही ज्या खासदारांना निवडून दिले युतीच्या माध्यमातून, आणि ज्या विश्वासाने पहिली खासदारकी त्यांनी लढवली आणि तेवढ्याच विश्वासाने जो जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला तो त्यांनी सार्थ ठरवला की एखादा खासदार पहिल्यांदा निवडून जाणं आणि 543 खासदारांमध्ये सलग 5 वर्ष संसदरत्न पुरस्कार प्राप्त करणं ही तेवढी साधी सोपी गोष्ट नाही। आणि ह्या विषयामुळं ज्या वेळेला खासदाराने अनेक प्रश्न उपस्थित केले, त्याची सोडवणूक केली, आणि म्हणून त्यांना संसदरत्न हा पुरस्कार गेल्या 5 वर्षामध्ये 5 वेळा मिळाला, तोच आमचा मतदारांनी टाकलेला त्यांनी विश्वास आमचा जो होता तो निश्चितपणे सार्थ ठरवलेला आहे, आणि तीच प्रचाराची खरी आमची लोकांपर्यंत जाण्याची मदार असणार आहे। म्हणजे केलेले काम, केलेले काम। खासदार श्रीरंग बारणे यांना या मावळ मतदारसंघातून पुन्हा निवडून द्यावं, म्हणजे त्यांना पुन्हा संधी का द्यावी, काय सांगा, का ते खासदार हवे? खासदार हे आमचे शिवसेनेचे पहिल्यांदा आहेत, एक निष्ठावंत सैनिक आहेत ते। त्याचबरोबर गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळी आम्ही खासदारांना निवडून दिले त्यावेळी आमच्या मनामध्ये आणि मतदारांच्या मनामध्ये एक विश्वास होता की ज्या माणसावर आपण विश्वास टाकतो तो माणूस निश्चितपणे आपला विश्वास सार्थ ठरवणार आहे आणि योग्य माणसाला आपण मतदान करीत आहोत। आणि अशा वेळेला ज्यावेळेला पूर्ण या उरण विधानसभेतून मतदारांनी खासदारांना वोटिंग केलं त्यावेळेला, आणि ते केल्याच्या नंतर खासदारांनी जे प्रश्न उपस्थित केले संसदेमध्ये, निश्चितपणाने या 543 खासदारांमध्ये सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करणारे कोण असतील तर आप्पासाहेब बारणे। आणि या गोष्टीमध्ये आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्ही योग्य असं प्रतिनिधी निवडला। त्याचबरोबर त्याने ज्या पोटतिरकीने प्रश्न मांडले, मग तो 12.5% प्रश्न असेल, इथे उरणच्या सेफ्टी झोनचा प्रश्न असेल, विकासासंदर्भातील प्रश्न असतील, 8 पदरी रस्त्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले आणि त्याची सोडवणूकसुद्धा केली। आणि म्हणून आम्हाला असं वाटतोय की त्याचबरोबर आम्हाला असं सुरुवातीला असं वाटलं होतं की घाटावरचा माणूस आहे, निश्चितपणे ते कोकणामध्ये आलेला या कोकणचा एक भाग आहे उरणसुद्धा, ते किती प्रमाणात संपर्क ठेवतील। परंतु खासदारांनी तो विश्वाससुद्धा सार्थ ठरवला की खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जनमानसातला खासदार, सर्वसामान्यपणे जाणारा खासदार आणि सर्वसामान्याची व्यथा जाणून घेणारा खासदार म्हणून त्यांची खाते आहे। खासदार म्हणून निवडून आले, आता तुम्ही कामं सांगितली, सोडवणूक केलेली सांगितली, आता खासदार म्हणून जर पुन्हा निवडून आले तर कशी दिशा असणार आहे, कोणत्या कामांना जास्त प्राधान्य दिले जाईल? आता पुन्हा जर ते एकवेळ त्यांना आम्ही संधी दिली तो विश्वास त्यांनी सार्थ ठरवला,
आता पहिल्यांदाची साहेब तुम्हाला एक सांगतो, जनतेला सुद्धा मी सांगतो की पहिल्यांदाची निवडणूक असू ती पक्षाने दिलेला उमेदवार आणि पक्षाचा आदेश याच्यावर उमेदवाराला वोटिंग करायचा असतोय आणि तो गेल्या 5 वर्षापूर्वी केला. आता खासदार जे चाललेत निवडणुकासमोर जनतेला पुन्हा ते त्यांच्या विकासाच्या जोरावर चाललेत, त्यांनी जी प्रश्नांची सोडवणूक केली त्याच्या बलावर चाललेले आहेत खासदार आणि निश्चितपणे त्यांच्याकडनं ते प्रश्न सुटलेले आहेत. म्हणून आम्हाला सुद्धा जनतेच्या समोर जायला आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसणार आहे. राहता राहिला प्रश्न तुम्ही जो विचारलात की पुढचं विजन काय असेल खासदारांचं, तर पुढचं विजन आम्हाला फक्त एवढीच अशी आहे की निश्चितपणे आम्ही काही गोष्टी मानतो की बेरोजगारी थोडीशी डीपीडी जो प्रश्न आला या डीपीडीच्या प्रश्नामुळे थोडीशी वाढली, परंतु उरण तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या शेतच्या प्रकल्पामध्ये कमीत कमी 1 लाखाच्या वरती व्यवसाय उपलब्ध होतील, नोकऱ्या उपलब्ध होतील आणि तोच आमच्या मनामध्ये विषय खेळतोय की जरी काही प्रमाणात नोकऱ्या गेलेल्या असल्या तरीसुद्धा लाखाहून नोकऱ्या शेजमध्ये उपलब्ध होत असल्यामुळं तो सुद्धा प्रश्न निश्चितपणाने सुटल्याशिवाय राहणार नाही आणि खासदारांनी तो विषय गांभीर्याने घ्यावा अशी आमची मतदारांची अपेक्षा आहे आणि ते 100% घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे 1 लाख नोकऱ्या भविष्य काळामध्ये उपलब्ध होतील उरण तालुक्यात आणि त्या दृष्टीने तुमची दिशा असणार आहे. बरोबर. आघाडीच्या माध्यमातून पार्थ पवार हे उमेदवार उभे आहेत, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आणि शेकाप. पार्थ पवार यांची पॉवर या उरणमध्ये किती चालेल? नाही साहेब, तुम्ही एक शब्द पहिल्यांदा जे वापरलात पॉवर वगैरे, तर पॉवर वगैरे पार्थ पवारांची तसं काही नाही. मूळचा राष्ट्रवादीचं अस्तित्वच या उरण विधानसभेमध्ये नाही. गेल्या उरण विधानसभेमध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराने निवडणूक लढवली त्यावेळेला त्यांना फक्त 2500 मतं पडली. म्हणजे राष्ट्रवादीचं अस्तित्व उरण विधानसभेत निश्चितपणे नाही. त्यांची जी मतदारसंघ तुम्ही पॉवर शब्द वापरलात ही शेतकरी कामगार पक्षाच्या मतांवर आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटतोय की गेल्या वेळेला आम्हाला जगतापणा लक्ष्मण जगतापणा ज्यावेळेला उभे केले आणि 72,000 असा वोटिंग झाला होता आणि त्यावेळेला निश्चितपणे आम्ही सांगतो की शिवसेनेवर 22,000 लीड होता बारण्यानं उरण विधानसभेमध्ये. पण आजच्या घडीला बरेच काही पुलाखरून पाणी वाहून गेलेले आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचा जो अस्तित्व आहे तो सध्या अस्तित्वहीन झालेला शेका पक्ष आहे. केवळ आश्वासनाची खैरात करतात आणि खोटी आश्वासनं अजितदादांना भूलथापा देतात मीटिंगमध्ये जाऊन, एवढाच भाग आहे. आणि नाही तर शेतकरी कामगार पक्षाचे जे बालकिल्ले होते, म्हणजे उदाहरणार्थ जर विवेक पाटलांचा बालकिल्ला म्हणायचा झाला तर कर्णाला भाग पूर्ण होता, पनवेलचे 4 जिल्हा परिषद मतदारसंघ होते, पण ते पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत. मागचे 22,000 वोटिंग हा केवळ त्या मतदारसंघाच्या जीवावर घेतला होता, उरण तालुक्याचे घेतलेला नव्हता. परंतु आजच्या घडीला जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते सध्या उरण विधानसभेचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या घरच्या निवडणुकीमध्ये काहीतरी 22,000 मिळालं होतं उरण विधानसभेतून. 22,000 नीट लक्ष्मण जगतापणा त्यावेळेला मिळालं होतं आणि ते मिळालं होतं त्यावेळेला एक मनी फॅक्टर चालला होता. मनी फॅक्टर मुलं ते झालं होतं, दुसरा काही विषय नव्हता. आजच्या घडीला जर बघायचं झालं तर कर्णाला गड हा शेतकरी कामगार पक्षाचा उद्ध्वस्त झालेला आहे. त्याचबरोबर त्या भागात असलेली काँग्रेससुद्धा जवळजवळ 70% संपलेली आहे आणि त्या भागामध्ये आजच्या घडीला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष सारखेच वाढलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मतदेखील हा निश्चितपणे कमी आलेला आहे. आमचा यावेळेला दावा आहे की गेल्या वेळेला 22,000 लीड उरण विधानसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे लक्ष्मण जगताप यांनी घेतला होता, पण यावेळेला श्रीरंगाप्पा बारणे हे कमीत कमी 30 ते 35,000 मताधिक्य घेऊन विधानसभेतील पुढे जातील. हा आमचा 100% दावा आहे कार्यकर्त्यांचा. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे. लाखांच्या सभा बाळासाहेब आंबेडकर यांच्या झालेल्या आहेत. त्यांचे उमेदवार आहेत राजाराम पाटील, उरणचेच आहेत, प्रकल्पग्रस्त स्थानिक नेते आहेत. त्यांचा एक उमेदवार म्हणून तुमच्या मतांवर किती परिणाम होईल काय सांगा? मूलचा हा जो प्रश्न विचारलात तुम्ही, कुठेतरी दिशाभूल केली जातोय. कुणाची? उरण विधानसभेमध्ये मावलमधून जे राजाराम पाटील वंचित आघाडीचे उमेदवार आहेत हे मूळचे उरणचे नाहीतच.
ते अलिबाग तालुक्यातले आहेत. स्वतःचं सुद्धा मत त्यांना या विधानसभेमध्ये नाही आहे आणि या मावळ मतदारसंघामध्ये नाही. आणि राजाराम पाटील यांना एखाद दुसऱ्या कुठल्या तरी उपोषणाला पाठिंबा दिला येऊन अलिबागहून इथं किंवा एखाद दुसऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला तर ती सर्व मतं आपली झाली किंवा ती लोक शेतकरी आपल्याबरोबर येतील किंवा कार्यकर्ते हा त्यांचा भ्रम आहे. वंचित आघाडीला इथून कुठल्याही प्रकारचं वोटिंग होणार नाही आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी RPIच्या युतीवर त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. काही परिणाम होणार. त्यांनी जी आंदोलनं केलेली आहे किंवा जी कामं केलेली आहेत प्रकल्पग्रस्तांची जे इकूळ कायद्याचे माध्यमातून ज्या प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत मी सांगतो ना तुम्हाला. मी पहिल्यांदा तुम्हाला स्पष्ट केले की राजाराम पाटील हे मूळचे अलिबाग तालुक्याचे आहेत. त्यांनी जी कुल कायद्याची कामं केलेली आहेत हे अलिबाग तालुक्यामध्ये केलेलं पॅसिफिक उरण तालुक्यामध्ये केलेली नाही. इवन ज्या शेतचा आंदोलन झाला SEZ विरुद्ध त्यावेळेला त्या आंदोलनामध्ये शिवसेना सक्रिय सहभागी होती. मी स्वतः सर्वपक्षीय कमिटीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला. आणि एखादा नेता जर वरून आला ना त्याने त्या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणजे तो आंदोलन त्यांनी चालवला असं कधी होत नाही. 2014 निवडणुकीच्या दरम्यान आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इथे काही शेतकऱ्यांना 5 शेतकऱ्यांना काहीतरी इरादापत्र दाखल वाटप केले. बरोबर. पण ते इरादापत्र नंतर खोटे ठरले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्याचा राजावाजा झाला. डिबेट पण झाल्या मोठ्या चॅनलला. त्याचा परिणाम म्हणजे देशाचे पंतप्रधानाने दिलेले इरादे दाखले जर खोटे ठरत असतील तर जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा काय सांगाल. तो विषय असा आहे की पंतप्रधानांनी इरादा पत्र दिली त्या गोष्टीचा आम्ही सुद्धा साक्षीदार आहोत. परंतु इरादा पत्र एखाद्या शेतकऱ्याला दिल्याच्या नंतर कागदोपत्री फॉलोअप करणं हा त्या शेतकऱ्याचं काम असतोय आणि त्याची अंमलबजावणी करणं या रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांचं काम आहे ते. आणि त्यांच्याकडनं कागदपत्रांची व्हेरीफाय व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा कागदपत्र अपूर्ण राहिल्यामुळे ती इरादापत्र निकामी निघाली असतील याचा अर्थ असा नाही की 12.5% लोकांना मिळाली नाही. आजही 12.5% लोकांना जमिनी मिळाल्या आहेत. आजही 12.5% प्लॉट मिळाले आहे. मग याचा अर्थ पंतप्रधानांनी फसवणूक केली असं कुठं होत नाही. आम्हाला तरी असं वाटतंय की पंतप्रधानांनी इरादापत्र दिले होते परंतु त्याचा फॉलोअप कलेक्टरनी केला नाही व्यवस्थित त्याच्यामुळे ती निकामी निघाली. पण इरादापत्र खोटे होते फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य नाही ना खोटी अशी नव्हतीच. त्याचं जे काय शेवटी इरादापत्र दिल्याच्या नंतर तुमच्या जमिनीला किती वारसदार आहेत तुम्हाला कशी कागदपत्रांची पूर्तता करता हा शेतकऱ्याचं काम असतोय. त्याचबरोबर तो जे शासकीय अधिकारी आहे त्यांचं काम असतोय. त्यांनी ते करून घेणं आहे. ज्या वेळेला इरादापत्र देत होते ती जर तुमचा मते असं जर खोटं असेल काही खोटे आहेत तर मग त्याच वेळेला कलेक्टर साहेबांनी पंतप्रधानांना सांगायला पाहिजे होती की बाबा ही व्हेरीफाय होऊ शकत नाही तुम्ही देऊ नका. हे कलेक्टरांचं काम आहे. प्रशासकीय काम हे काय ते शासकीय काम आहे ते शासकीय अधिकाऱ्यांनीच करायला पाहिजे. श्रीरंग बारणे हे युतीचे उमेदवार आहे शिवसेना भाजप आणि RPI. देश पातळीवरचा विचार करता भाजप पक्षाने किंवा सरकारनं विद्यमान सरकारनं जी आश्वासनं दिली होती 2 करोड नोकऱ्या असतील राम मंदिराचा प्रश्न आहे त्याच्यानंतर 15 लाख रुपये नागरिकांना वाटप केले जातील किंवा इतर अच्छे दिनचा जो येथील असं स्वप्न दाखवलं होतं ह्या सगळ्याचा परिणाम एक युतीचे उमेदवार म्हणून बांधणी समोर काय होईल. नाही लोकांच्या मध्ये नाराजी आहे. नाही लोकांच्या मध्ये जरी नाराजी असली तरी सुद्धा तो विषय असा येतोय की 15 लाख रुपयाचा जो वायदा ज्यावेळेला केला होता भारतीय जनता पार्टीने आणि आपल्याला सुद्धा पत्रकार असल्यामुळे आपल्याला सुद्धा काही गोष्टी माहिती आहे का निवडणुकीमध्ये काही वचनं द्यायची असतात काही आश्वासनं द्यायची असतात पण त्याचा सगळा 100% पुरावा 100% पाठपुरावा किंवा त्याची 100% अंमलबजावणी कधीही होत नाही. जेवढे आश्वासनं नरेंद्र मोदी साहेबांनी जी दिली त्याच्यापैकी काही अंशी तरी ती पूर्ण केलीत त्याच्याबद्दल सुद्धा लोक समाधानी आहेत. काही न झाली त्याच्यामध्ये थोडाफार नर्वसपणा आहे पण याचा परिणाम शिवसेनेवर निश्चित होणार नाही. कारण शिवसेना पक्षाने युती करताना आमचे जे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी आहेत यांनी पक्षाच्या व्यूहरचनेप्रमाणे ही युती केलेली आहे
आणि ती युती करताना काही आमच्या ज्या गाईडलाईन्स होत्या, मार्गदर्शक तत्व होती, आणि ते तत्वाला कुठेही बाधा न येता जे अल्टिमेटम द्यायचे होते भारतीय जनता पार्टीला ते दिले समोरून, आणि त्याच्यातून काही आश्वासनं युती करताना पूर्णसुद्धा केली, त्याच वेळेला युती झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ नाणारचा प्रश्न असेल, राम मंदिराच्या बाबतीचा प्रश्न असेल, ही ज्या वेळेला आश्वासन दिले ना, आजी उद्धव साहेबांचं म्हणणं आहे की आजी सरकारमध्ये आम्ही जर युतीसोबत असलो, जर राम मंदिर नाही झाला तरी पुन्हा राम मंदिरासाठी शिवसेना अयोध्येमध्ये जाणार, ही 100% गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे या गोष्टींचा काय परिणाम होईल आश्वासनाचा शिवसेनेवर असं आम्हाला काही वाटत नाही. कारण शेवटी साहेब एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ती हे प्रचार करीत असताना किंवा आश्वासनं देत असताना याच्यामध्ये देशाच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. जे मोदी साहेबांनी आता काही गोष्टी केल्या या निश्चितपणे आज ज्या विकास आपण डोळ्यासमोर बघतो, हा केंद्राचा विकास आहे, राज्याचा विकास आहे, सुरक्षेचा प्रश्न आहे. मग जर काही लोक केवळ एखाद दुसऱ्या प्रश्नासाठी नर्वस होऊन शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात वोटिंग करतील तर ते चुकीचं आहे. देशाचं संरक्षण सुद्धा महत्त्वाचं आहे. आमच्या मते तर स्पष्ट मत आहे, मी कोणाला मग आपण मतदान करायचं, की देशाचा जो माणूस संरक्षण करतोय त्याला मतदान करायचा, की पाकिस्तानला मांडीव घ्यायला बघतो त्याला वोटिंग करायचं आपण, हे पण तेवढंच सत्य आहे. आज विरोधक जे पुरावे मागतात याचा अर्थ काय होतोय, की देशाच्या पंतप्रधानांना सैनिकांवर आपण अविश्वास दाखवतो आणि पाकिस्तानवर विश्वास ठेवतो, याचा अर्थच असा होतोय. त्याच्यामुळे असल्या मुलत आपण काही बळी पडणार नाही, जनता काही परिणाम होणार नाही, काही होणार नाही परिणाम. एकंदरीत या लोकसभेच्या निकालाकडे आपण कसं पाहता, म्हणजे एक उरणचा विचार करता पहिल्यांदा उरण विधानसभेचा जर विचार केला, मी सांगतो तुम्हाला, मी तालुका प्रमुख आहे, मी तालुका संघटक होतो, 5 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य राहिलोय, आणि आताचा जो आमचा अभ्यास आहे याच्यामध्ये सध्याच्या घडीला उरण विधानसभेमध्ये 2,78,000 मतदार आहेत. या आकड्याचं जर आपण 70-65% वोटिंग होईल, आमचा 100% अंदाज की जास्तीत जास्त 70% वोटिंग होईल. या 70%चा जर आकडा आपण घेतला तर 2,00,000 आसपास जातो आहे प्रत्यक्ष होणारा वोटिंग. आणि या 2,00,000 आम्ही उरण विधानसभेचा सांगतो, मावळच्याबद्दल आम्ही नंतर बोलू, पण उरण विधानसभेचा आत्मविश्वासाने आम्ही सांगतो की ज्या वेळेला स्वतंत्र निवडणुका झाल्या विधानसभेच्या 2014 आणि ज्या वेळेला सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली त्यावेळेला सध्याचे विद्यमान आमदार मनोज शेठ भोईर याला 58,000 मतं पडली. त्याच्यानंतर महेश बालदी यांना 32,000 मतं पडली होती या मतदारसंघामध्ये. आणि 5 वर्षामध्ये जे आमदारांनी विकास कामाचा सपाटा या भागामध्ये लावला, विधानसभेमध्ये लावला, त्याच्यामध्ये ज्या पनवेलमध्ये आम्हाला 7-7,000 मतं 4 मतदारसंघामध्ये पडली होती जिल्हा परिषदच्या, आज आम्ही तिथं 25-30,000 पुढे जाऊन पोचलो. म्हणजे आमचा 100% दावा आहे की शिवसेनेची 80-85,000 मतं आणि भारतीय जनता पक्षाची 65-70,000 मतं या 2,00,000 मतामधून आम्ही निश्चितपणे शिवसैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की होणाऱ्या 2,00,000 मतामधून कमीत कमी आम्ही 1,30,000 वोटिंग तर बारणे साहेबांना देणार 100%. हा शिवसैनिकांना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे 100%. आता लोकांना जे वोटिंग करायचं आहे याच्यामध्ये उमेदवारांची जर तुलना तुम्ही केलीत तर 5 वर्ष लोकसभेमध्ये राहिलेले श्रीरंगाप्पा बारणे, की ज्याने 5 वर्षामध्ये संसदरत्न 5 वेळ घेतला, असे शिवसेना भारतीय आरपीआयचे उमेदवार आणि कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसलेले, केवळ आजोबांची पुण्य आणि वडिलांची पुण्य आहे या पुण्यावर उभे असलेले पार्थ पवार, ही जोडी कधीही जमू शकत नाही, ही विसंगतीच आहे. आणि त्याच्यामुळं मतदार सुज्ञ आहेत, मतदार सुज्ञ असल्यामुळे नक्की याचा विचार करणार आहेत की वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या श्रीरंगांना लोकसभेत पाठवायचे, की या संस्कृतीला बगल देऊन कुठेतरी नाचणाऱ्या उमेदवाराला लोकसभेत पाठवायचा, याचा निश्चितपणे सुज्ञ मतदार अभ्यास करणार आहेत.
शिवसेना आणि भाजप गेल्या 4.5 वर्षापासून सत्तेमध्ये आहेत राज्यात आणि देशामध्ये. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने पाहिले की शिवसेने नेहमीच अनेक काही प्रश्नांना विरोध दर्शवलेला आहे. मग पुन्हा आता या लोकसभेला युती झालेली आहे. हा युतीचा धर्म या मावळमध्ये पाळला जाईल अशा पद्धतीने तुमची योजना असणार. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची गेली 2014 विधानसभेमध्ये युती तुटली. 25 वर्षाची असणारी युती आमची तुटली. पण त्याच्यानंतर काम करीत असताना सरकारमध्ये आमचे सुद्धा मंत्री सहभागी होते. पण तो शिवसेनेची एक भूमिका आहे की जरी आम्ही सरकारमध्ये सामील असलो तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय होईल, कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल, कामगारांवर अन्याय होईल, त्यावेळेवर रस्त्यावर उतरा असा शिवसेना प्रमुखांचा आम्हाला आदेशच असतो नेहमी. आणि त्या अनुषंगानं शिवसेना काम करतोय. रातारायला प्रश्न तुम्ही केला की युतीचा धर्म पाळला जाईल का, तो पाळला जाईल हा 100% आहे. की त्याचे मागचे सुद्धा कारणं आहेत. शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळं पक्षप्रमुखांचा जो आदेश येईल तो शिवसेनेक कुठेही जरी नाराज असला तरी तो आदेश शिरसावरून मानून शिवसैनिक हा काम करणार. आणि राहता राहिला भारतीय जनता पार्टीचा प्रश्न, बरं रामशेठ ठाकूर असतील, प्रशांत ठाकूर असतील, शिरकोचे अध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भरभरून आता मिळालेलं आहे. उपमहापौर पद मिळालं त्यांच्या मुलाला रामशेठ ठाकूर यांच्या, शिरकोचं अध्यक्षपद मिळालं. आणि त्याचबरोबर खास याच्यातली मेकसुद्धा एक आहे की भारतीय जनता पार्टीचा प्रधानमंत्री बनणार आहे आणि शिवसेनेचा खासदार बनणार आहे. ही एक गरज आहे. बारणेना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत, नरेंद्र मोदींना मत म्हणजे विकासाला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे देशाच्या संरक्षणाला मत, नरेंद्र मोदींना मत. ही जी काही तत्व आहेत ती तत्व पाळून युतीचा धर्म पाळला जाईल. आणि राहता राहिला रामशेठ ठाकूर यांचा प्रश्न, तर रामशेठ ठाकूर हे शेतकरी कामगार पक्षाचे माजी खासदार होते. पण ज्या वेळेला काही कारणास्तव त्यांच्यावर अन्याय झाल्याच्या नंतर त्यांनी पक्ष सोडल्याच्या नंतर ज्या वेळेला त्यांना गद्दार गद्दार म्हणून असे संबोधले गेले आणि आजचा उमेदवार पार्थ पवारांचा, काही लोकांचा खाजगीमध्ये म्हणणं आहे की रामशेठ ठाकूर शरद पवारांचे चांगले मित्र आहेत, शरद पवारांचे मानणारे आहेत. पण मग त्याचबरोबर एक गोष्ट सुद्धा तेवढी सत्य आहे की ज्या शेतकरी कामगार पक्षाने मागणी केली अशी छातीठोकपणे जयंत पाटील सांगतात आणि शरद पवार सुद्धा सांगतात की पार्थ पवारला उमेदवारी द्या, त्या पार्थ पवारला निवडून आणून शेतकरी कामगार पक्षाला मोठं करायचं नाही रामशेठ ठाकूर यांना, आणि म्हणून श्रीरंग बारणेंना 100% निवडून आणणार. पण जयंत पाटलांचा या ठिकाणी आता उल्लेख केला. जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये मागील काळामध्ये वाद होते, अशी कोणती राजकीय स्थिती तर झाली की त्यांना ते एक यावं लागेल काय कसं पाहता? बघा आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, पण एक गोष्ट कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निश्चित आहे की गेल्या 4 वर्षापूर्वी जयंत पाटलांनी रोह्यामध्ये जाऊन आव्हान सभा घेतली आणि त्या सभेला अरविंद केजरीवाल यांना बोलवले होते. आणि त्या सभेमध्ये डिक्लेअर केलं की सुनील तटकरे हे भ्रष्टाचारी आहेत, चिंचल घोटाळ्याच्या माध्यमातून त्यांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि याच्यावर मी काली श्वेतपत्रिका काढणार आहे. आणि यांचा भ्रष्टाचार उघड करून सुनील तटकरे यांचा राजकीय घराणं जो आहे तो नस्तनाबूत करणार आहे गट त्यांचा. मग असं 4 वर्षामध्ये काय घडलं, कुठून पाणी वाहून गेलं की सुनील तटकरे कुठल्या गंगेमध्ये जाऊन नाहलं की आज जयंत पाटलांना ते स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार वाटतात. आणि जयंत पाटील सांगतात की सुनील तटकरेंना 100% निवडून आणणार, गीतेसाहेबांना पाडणार. पण आम्हा शिवसैनिकांना एक आत्मविश्वास आहे की गीतेसाहेबांसारखा निष्कलंक माणूस या महाराष्ट्रामध्ये भेटणार नाही. आणि 6व्यांदा ते खासदार झाले, 7व्यांदा पुन्हा कितीही धनशक्तीचा वापर केला, कितीही दबाव तंत्राचा वापर केला तरीसुद्धा गीतेसाहेब हेच रायगडचे खासदार असणार. आणि जाता जाता फक्त तुम्हाला एवढंच सांगतोय की शेतकरी कामगार पक्षाचा अभ्यास केला, काँग्रेसचा अभ्यास केला रायगड जिल्ह्यातला, मावळचा मतदारसंघाचा नाही बोलत मी, रायगड जिल्ह्याचा, तर 8 खासदार काँग्रेसने आजपर्यंत रायगड जिल्ह्याला दिले.
सहा खासदार शेतकरी कामगार पक्षाने दिले आणि दोन खासदार शिवसेनेने दिले रायगड जिल्ह्याला. पण सध्याची परिस्थिती शेतकरी कामगार पक्षाची बघता दोन्ही मतदारसंघामध्ये, मग तो रायगड रत्नागिरी असेल रायगड मावळ असेल, या मतदारसंघामध्ये यांना दुसऱ्यांच्या पालखीचे भोई व्हायची पाली यांच्यावर आली. आणि मग हे सांगणार की इथून हा उमेदवार द्या तिथून तो उमेदवार द्या, म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व या सध्याच्या घडीला आव्हानात्मक असे राहिलेले नाही. रायगड जिल्ह्यामध्ये केवळ 3 तालुक्यापुरता उरलेला पक्ष एवढीच याची ख्याती राहिलेली आहे. अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष राहिलेला नाही आणि त्यावेळेचा प्रभाकर पाटलांच्या वेळेचा शेतकरी कामगार पक्ष आता निश्चितपणे राहिलेला नाही.